मातबी चव्हाण सेंटरला जी बैठक आयोजित होती ती बैठक सुरू झालेली आहे। एनसीपीच्या या बैठकीला सुरुवात झाल्याची माहिती समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या इतिहासातील एक महत्त्वाची बैठक आणि एक ऐतिहासिक असा क्षण सुद्धा हा ठरू शकतो, ऐतिहासिक अशी ही बैठक ठरू शकते, कारण काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती आणि त्यानंतर जरी त्यांना त्यांच्या या निर्णयाला विरोध झाला असला तरी देखील आज महत्त्वाची बैठक इथं आयोजित केलेली आहे आणि या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावावर ऍज अ राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे शरद पवारानंतर दुसरा जे अध्यक्ष आहे, दुसरी व्यक्ती अध्यक्षपदावर बसेल ती म्हणजे सुप्रिया सुळे, या शरद पवारांची कन्या असतील आणि तो राष्ट्रवादीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा असा दिवस असेल आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार होऊ शकतो। तर ही आत्ताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आपण बघू शकतोय। आत्ता बैठकीला सुरुवात झालेली आहे, सर्व महत्त्वाचे नेते या ठिकाणी सकाळपासूनच हजर व्हायला सुरुवात झाली होती आणि काही वेळापूर्वीच बैठक इथं सुरू झाल्याची माहिती आहे। यावर राष्ट्रवादीचा जो पुढचा अध्यक्ष असेल त्याविषयी चर्चा होणार असल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळे आता सुप्रिया सुळेंविषयी जर हालचाली सुरू झाल्या आहेत, मागील 15 दिवसांपासूनच त्या पक्ष बदलाच्या हालचाली सुरू झाल्या होत्या अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते, त्यामुळे आता फक्त फॉर्मॅलिटी राहिलेली आहे एवढंच म्हणावं लागेल। आणि आजच्या या बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झाला की लगेचच अधिकृत जे पत्र आहे ते निवडणूक आयोगाला सुद्धा पाठवलं जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। त्यामुळेच या विषयीचे प्रत्येक अपडेट आपण साम टीव्हीच्या स्क्रीनवर बघू शकतोय। राष्ट्रवादीचे जे राज्यभरातील कार्यकर्ते आहेत त्यांचे सुद्धा नजरा या बातमीकडे लागलेल्या आहेत। दरम्यान आपले जे प्रतिनिधी आहेत ते सुद्धा वेळोवेळची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। सुप्रिया सुळेंच्या नावावर आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, आजच निर्णय होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। दरम्यान काल ज्या पद्धतीने विरोध केला जात होता शरद पवार यांच्या निर्णयाला, त्यावेळेला सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देणं टाळल्याचं पाहायला मिळालं होतं। तर जे राष्ट्रवादीचे नेते आहेत त्यांच्याकडून सुद्धा सुप्रिया सुळेंच्या नावाला काहीही अडचण नाही अशी माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, काय सांगाल, अगदी कोणत्याही क्षणी एक मोठी बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून येऊ शकते आणि अजित पवार त्याविषयीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर येते, काय अपडेट्स? जी माहिती मिळते ती बैठक सुरू झाली आहे। दिलीप वळसे पाटील असतील, अजित पवार असतील, प्रफुल्ल पटेल असतील, हे सर्व जे प्रमुख नेते आहेत ते पोहोचलेले आहेत वाय बी चव्हाण इथं। चर्चेला जी आहे सुरुवात झाली आहे, पुढे नेमकी काय भूमिका घ्यायची आहे, कशा पद्धतीने पक्षामध्ये जबाबदारी जी वाटून द्यायची त्याची समिती जी आहे ती नेमली आहे। त्यामुळे या समितीची पहिली बैठक जी आहे ती आज सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये शक्यता आहे की सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावा असा प्रस्ताव येईल आणि या प्रस्तावाला मंजुरी मिळेल। आणि जसं कालपासून आपण बघतोय की अजित पवार यांनी पूर्ण काल जेव्हा शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पूर्ण परिस्थिती हातात घेतली आणि दाट शक्यता आहे बहीण म्हणून आणि अर्थातच कुटुंबाचा भाग म्हणून आणि पक्षाचा भाग म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी जेव्हा अजित पवारांना मिळेल तेव्हा कुठेतरी केंद्राची जबाबदारी ही राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे यांचं नाव पुढे येईल आणि याबाबत जी अधिकृत घोषणा आहे ती कधी होईल याकडेच लक्ष लागू नये, परंतु बैठक मात्र सुरू झालेली आहे। निश्चितच रश्मी, पण अजित पवार याविषयीची घोषणा करतील अशी सुद्धा माहिती समोर येते आणि दुसरं म्हणजे कार्याध्यक्ष नेमावा आणि शरद पवार यांनी अध्यक्षपदावर कायम राहावं अशी एक सूर राष्ट्रवादीच्या गोटातून उमटत होता, त्याविषयी काही सांगू शकाल का? हे दोन प्रस्ताव होते, जसं छगन भुजबळ यांनी